नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचे 4 वाजलेत। पुढचा अर्धा तास आपण काही महत्त्वाच्या बातम्या या बुलेटिनमध्ये बघणार आहोत। भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे समर्थकांनी पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावानजीक नॅशनल हायवेवर टायर पेटवून दिले, रस्ता बंद करून दानवेंविरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्यांचा निषेध करण्यात आला। या घटनेनंतर माहिती मिळताच सातारा तालुका ट्रॅफिक पोलीस हायवेवर पेटलेले टायर बाजूला करत रस्ता मोकळा करताना पाहायला मिळाले। पण महत्त्वाची बातमी आहे, साताऱ्यात उदयनराजे समर्थकांनी आंदोलन केलं। एकेरी उल्लेख रावसाहेब दानवेंनी शिवाजी महाराजांचा केला होता, त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर टायर जाळण्यात आले। आमचे प्रतिनिधी किरण मोहिते यांना अधिक विचारूया। किरण, एका पाठोपाठ एक छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केली जात आहेत, आता रावसाहेब दानवेंनी एकेरी उल्लेख केला, काय सांगाल या टायर जाळण्याविषयी आंदोलनाविषयी? सुवर्णा, नक्कीच भाजप नेते रावसाहेब दानवे असतील किंवा राज्यपाल कोश्यारी असतील, यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं। आणि कालचा जो प्रकार आहे, रावसाहेब दानवे यांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला, याचा सर्व स्तरातून आता निषेध व्यक्त केला जात आहे। या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले हे देखील या प्रकरणामध्ये आता संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहे। त्यांचे समर्थक देखील आता रस्त्यावर उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्रीच्या वेळेत रावसाहेब दानवे यांचा पुतळा देखील साताऱ्यातील पोयनाका येथे जाळण्यात आला। आणि आज राष्ट्रीय महामार्ग आहे शेंद्रे या भागामध्ये टायर जाळून या ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा निषेध व्यक्त करण्यात आला, त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। मात्र या वेळेला जी काही राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक आहे ती ठप्प झाली होती काही काळ, मात्र त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचतात, तेथील जे टायर आहेत ते हटवण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर वाहतूक जी आता सध्या संत गतीने त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही असे वादग्रस्त वक्तव्य होताना पाहायला मिळत आहेत, त्याचा जो उद्रेक आहे तो कुठेतरी आता संताप व्यक्त करताना समर्थक आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुवर्ण, किरण, आभार आपण माहिती दिल्याबद्दल। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात बाळासाहेबांची शिवसेना आक्रमक झाली आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी रावसाहेब दानवे आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे। प्रसाद लाड यांचा जन्म पाकिस्तानात झाला की आणखी कुठे झाला हे तपासावं लागेल, असा जोरदार टोला आमदार संजय गायकवाड यांनी प्रसाद लाड यांना लगावला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रसाद लाड यांनी अपमान केल्याच्या मुद्द्यावरून संजय गायकवाड चांगले संतापले। प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, त्यांचं बालपण रायगडावर गेलं, असं वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा समाचार संजय गायकवाडांनी घेतला। दुसरीकडे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला होता, त्यावरूनही संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली आहे। हे वाचाळवीर मात्र संपूर्ण पक्षाला अडचणीत आणून हिंदुत्वावरच या ठिकाणी प्रश्नचिन्ह उभे करून राहिलेले। या प्रसाद लाड हा पाकिस्तानात जन्मास आला का हिंदुस्थानात हेच तपासलं पाहिजे की ज्याला शिवरायांचा जन्म कुठं झाला आणि ते वाढले कुठं हे माहीत नाही। आणि रावसाहेब दानवे शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणतो, अरे तू ज्या मराठवाड्याच्या मातीमध्ये ज्या भूमीमध्ये शिवराय जन्मास आले, ज्यांनी एवढा मोठा इतिहास घडवला, त्यांना तुम्ही तुमच्या बापाला तरी तुम्ही कधी शिवाजी म्हणून एकरी नावाने कधी बोलवलं होतं का? राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी उदयनराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली, रायगडावर जाऊन आंदोलन केलं। याबाबत भाजपचेच आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उलट भूमिका घेत उदयनराजेंनी हे आंदोलन नवी दिल्लीत करायला हवं, गव्हर्नर बदलण्याच्या हालचाली नवी दिल्लीतून होतात, इथे बसून दंगा करून काय होणार आहे, असा सल्ला उदयनराजेंना दिला। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्यावर आम्ही निषेध व्यक्त केला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे, पण उदयनराजेंच्या या आंदोलनामागे राजकीय स्वार्थ आहे का याची माहिती घेतली पाहिजे, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे। शेवटी जी मागणी येते आहे जी आपण वाचतोय की गव्हर्नर बदला,
गव्हर्नर बदलायचे अधिकार काय राज्य सरकारकडं नाही, ही वस्तुस्थिती आहे. गव्हर्नर बदलायचे असले तर दिल्लीतनं केंद्रातनं हा निर्णय होणार राष्ट्रपती. त्यामुळे माझं म्हणणं आहे की बाबा जे आंदोलन करतात किंवा हे त्यांनी दिल्लीत जाऊन बसावं, दिल्लीत बसून तिथनं गव्हर्नर बदलण्याच्या हालचाली त्या दिल्लीतनं कराव्यात. इथं नुसतं दंगा करण्यामध्ये आणि आंदोलन करून इथंही करण्यात काय अर्थ आहे? चल बांगडी जोपर्यंत होत नाही त्याला तिथून म्हणजे जर हिथं असते जर चुकून असते तर इथं काय भाग असतो ना विशेष गडावरती काय म्हणतात टकमकतो का कडेलोट हे झालं असतं. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मुंबईतल्या फोर सीझनमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र करण्याकरता महत्वाची चर्चा झाली. आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची ही भेट महत्वाची मानली जाते. उद्धव ठाकरे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची आपापसातली बैठक संपली. संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ग्रँड हॅथ हॉटेलमधून फोर सीझन हॉटेलमधून गुपचूप बाहेर पडतानाची ही दृश्य आहेत. हॉटेलच्या बाहेर पडताना असे ते गुपचूप कारच्या मागच्या सीटवर झोपून का बाहेर पडले जेणेकरून मीडियाच्या कॅमेऱ्याने ते दिसणार नाहीत हे मात्र न उलगडणारं कोड आहे. आंबेडकर गुपचूप कारच्या मागच्या सीटवर झोपून बाहेर पडले. दरम्यान ठाकरे आंबेडकर बैठकीवरून शिंदे पक्षानं निशाणा साधलाय. जे कधी महापरिनिर्वाण दिनाला बॅनर सुद्धा लावत नाहीत त्यांना आता अशी भूमिका घेऊन सोबत जावं लागतंय अशी टीका दीपक केसरकरांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. तसंच वंचित बरोबर सेनेची आघाडी होणार की नाही याचा निर्णय प्रकाश आंबेडकर घेतील असंही केसरकर म्हणाले. राजकीय दृष्ट्या बघण्याऐवजी भावनेच्या दृष्टीने बघितलं तर जे कधी एखादा बॅनर सुद्धा महापरिनिर्वाण दिनाला लावत नव्हते त्यांना ह्या विचारधारेवर यायला लागलं. हा सुद्धा एक चांगली बाब आहे असं मला वाटतं आणि त्यांना खरोखर मदतीची गरज आहे कारण हिंदुत्व सोडल्यानंतर वेगवेगळ्या भागातून त्यांना ह्या मदतीची गरज आहे म्हणून ते करत असतील तर त्याच्याबद्दल आम्ही टीका करण्याचं काही कारण नाही. काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर अगोदरच आघाडी झालेली होती आता वंचितबरोबर झाली तरी काही त्याच्यामध्ये त्यांचा तो प्रश्न आहे. कडूंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. जो राजा जास्त झोपतो तो आळशी असतो म्हणून त्याचं राज्य जातं टिकत नाही अशी टीका बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंवर केली. राजा झाल्यानंतर झोपावं लागत नाही तर जनतेला भेटावं लागतं असं म्हणत त्यांनी टीका केली आहे. तर शिवसेना नेत्या नीलम गोरे यांनी कडूंना प्रत्युत्तर दिलंय. मी राजा झालो म्हणून झोपायचं ठरलेल्या वेळेस भेटायचं असं होता कामा नाही. एक तर राजा व्हायचं नाही झालं तर मग आळस काढत असल तर त्या राजाचं राज्य टिकत नाही हे आपण दाखवून दिलेलं आहे. आणि हे असताना मी त्यांना साधा एक पत्र दिलं आणि त्यांनी स्वतःहून फोन केला आणि बच्चू दिव्यांगाचा विषय फार गंभीर आहे मोठा आहे आणि महत्वाचा आहे. मुख्यमंत्र्यांचा फोन उलटा आपल्याला कसा आणि आपल्याला लगेच मीटिंग लावायची आणि मी जेव्हा मंत्रिपदाची रेस सुरू होती तेव्हा प्रत्येक जण कोणी चांगलंच खातं मागतो वजनदार म्हणजे सगळ्याच गोष्टींना वजनदार आणि मी राज्यातला पहिला माणूस होता मग दिव्यांग मंत्रालय. बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली की राजा घरी बसला किंवा तो राजा घरी झोपला तर त्याचं राज्य जातं. नाही मुळात काय माहितीये का बच्चे कंपनीकडे काही फार मी लक्ष देत नाही. भारती पवार यांनी एक मोठंच वक्तव्य केलंय. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधानांनी वारंवार मीटिंग घेतल्यानं आणि विशेष लक्ष दिल्यानं महाराष्ट्र राज्यात कोरोना काळात लोकांना मोठा दिलासा मिळाला. कोरोना काळात झालेल्या गैरव्यवहाराबाबत केंद्र सरकार गंभीर आहे. कोरोना काळात तत्कालीन राज्य सरकारनं अनियमितता दाखवली होती म्हणून आंदोलन करावं लागलं होतं अशी टीका भारती पवारांनी केली आहे. की प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान महोदयांचे आभार मानले म्हणजे राजकारण न करता
दोन्ही बाजूनी हे स्ट्रेंथनिंग महत्त्वाचं होतं, परंतु काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये म्हणजे मी वैयक्तिक म्हणून नाही सांगत, परंतु काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये अनियमितता सुद्धा झाली आणि त्यासाठी भारतीय जनता पक्षाने तेव्हा आंदोलनही केलं होतं. त्या आंदोलनामध्ये मी देखील होते. जिथे कुठे कमी पडत होतं तिथे आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून मागावं लागलं होतं. तर माझं म्हणणं एवढंच होतं की ते संकट काळ होतं आणि त्या संकट काळामध्ये जेव्हा आम्ही वरतून केंद्र सरकारकडून मदत येत होती तेव्हा मात्र इथे राज्यामध्ये कुठेतरी अनियमितता पण दिसत होती. जत तालुक्यामध्ये लवकरच एमआयडीसी स्थापन केली जाईल अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केली आहे. 100 हेक्टर जागेमध्ये एमआयडीसी उभी करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, तसंच पाण्याबरोबरच रोजगाराबाबत निर्णय घेतले जातील असंही उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या गावकऱ्यांनी कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी केल्यानं सरकारकडून आता हालचालींना वेग आलाय. दरम्यान महाराष्ट्रातील जनता ही फार संयमी आहे. या सीमावादाच्या मुद्द्यावर दोन्ही मुख्यमंत्री याच्यामध्ये चर्चा करतील, तसंच आमचेही मंत्री असतील. कुठेही राज्यांमध्ये वादळ होणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्यांची राहणार आहे, असं उदय सामंत म्हणाले. उदय सामंत हे सध्या सांगली दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दोन जमिनी या ठिकाणी आहेत, एक 24 हेक्टर जमीन आणि एक 51 हेक्टर जमीन जी गायरान आहे, तर त्याच्यावर उद्योगनगरी उभारावी किंवा प्रकल्प उभारावेत, एमआयडीसी करावी अशा पद्धतीची इथल्या जनतेची मागणी आहे. त्याचा विचार मुंबईला गेल्यानंतर मी मुख्यमंत्री महोदयांशी बोलून नक्की करेन. वेळ पडल्यास पुन्हा इथं मला यावं लागलं, 15-20 दिवसांनी आचारसंहिता संपल्यानंतर मी पुन्हा येईन. परंतु इथल्या जनतेच्या ज्या काही मागण्या आहेत यासाठी शिंदे फडणवीस सरकार हे सकारात्मक आहे. वारंवार जरी इथं यावं लागलं इथल्या लोकांच्या विकासासाठी, इथल्या लोकांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी, तरी मी स्वतः इथे यायला तयार आहे. भविष्यामध्ये मुख्यमंत्री महोदय देखील या संपूर्ण परिसराला भेट देतील. परंतु इथल्या कुठच्याही शेतकऱ्यांवर, इथल्या कुठच्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही याची पूर्ण दक्षता महाराष्ट्राचं सरकार घेईल. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांना दुष्काळग्रस्तांच्या आक्रोशाला मात्र सामोरं जावं लागलं. वर्षानुवर्ष इथले शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. आतापर्यंत फक्त आश्वासनच मिळाली, पाणी मिळालं नाही असं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तिकुंडी गावात दुष्काळग्रस्तांशी संवाद साधत होते उदय सामंत, तेव्हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना बोलायला द्या, त्यांच्या व्यथा ऐकू द्या असं सांगत दुष्काळग्रस्त आक्रमक झाले. वादावादीचा प्रसंग उद्भवला, मात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांना बोलण्यास आणि व्यथा मांडण्यास दिल्यानंतर शेतकरी बोलू लागले. दुष्काळग्रस्त महिलेला आपली व्यथा मांडताना अश्रूच अनावर झाले. जतच्या 42 गावांना तत्काळ पाणी द्यावं, त्याचबरोबर मराठी शाळा इथं सुरू कराव्यात, रोजगार उपलब्ध करून द्यावेत, रस्ते निदान व्हायला हवेत अशा मागण्या या सगळ्या शेतकऱ्यांच्या आहेत, या सगळ्या ग्रामस्थांच्या आहेत. आपल्याला माहिती असेल की 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी या परिसरातल्या लोकांबरोबर, लोकप्रतिनिधींबरोबर एक बैठक घेतलेली होती. या बैठकीमध्ये काही सकारात्मक निर्णय झाले होते. ते सकारात्मक निर्णय झाल्यानंतर 2-3 दिवसामध्ये शासनाचा एक प्रतिनिधी येऊन ही पाहणी करून जाईल अशा पद्धतीनं आश्वस्त सगळ्या मंडळींना केलं होतं. त्याच पार्श्वभूमीवर आज मी या परिसराची पाहणी करायला आलेलो आहे. या परिसरामध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे जास्त याच्यावर मी काही बोलत नाही, परंतु एक मात्र नक्की आहे की ज्या ज्या भागाची मी पाहणी करतो आहे त्या त्या भागाच्या नक्की समस्या काय आहेत, तिथल्या मागण्या काय आहेत, हे उद्याच मी गेल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घालणार आहे. उद्या योगायोगानं कॅबिनेट देखील आहे, कॅबिनेटमध्ये कानावर घालणार आहोत आणि ज्या काही मागण्या इथली लोकं मागत आहेत त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. येतो म्हणले आम्हाला दिलं तर आमच्या तालुक्यातनं आहे आता एमआयडीसी, त्या सुधारित पद्धतीत व्हावा आणि उद्योग मंत्री आणि प्रक्रियाची ह्या सगळे नवीन नवीन फॅक्टऱ्या एमआयडीसीमध्ये ह्या उद्योगमंत्र्यांनी अनुकूल करून द्यावाय अशी आमची विनंती आहे. आम्ही पियाला सुद्धा टँकर मागितलं तर टँकर तहसीलदार ऑफिसला लवकर मिळत नाही.
पाणी प्रश्न शेतीचं तरी सोडा, हे वस्तुस्थिती आमचं असल्यामुळे आमचं 50 गाव कर्नाटकात जायला तयार आहेत. आता सुद्धा आम्ही कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहोत. आपण विनंती करतो तुम्हाला साहेब, हे एकनाथ शिंदे साहेब जरी हे योजना पूर्ण केला आम्ही राहू, नाहीतर आमच्या कुठल्याही बंधन न घालता आम्हाला एनओसी द्या, आम्ही जाण्यास अगदी सहकुशीनं तयार आहोत. महत्वाची बातमी आहे. औरंगाबादमधून ही बातमी आहे. नातवानं मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला म्हणजेच आजीला नग्न करून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक मनसुन्न करणारी संतापजनक घटना घडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या ओझरमधली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेसह तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे, तर आणखी एकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. पण या धक्कादायक घटनेमुळं खळबळ मात्र उडालेली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गंगापूर तालुक्यातील ओझर गावात 2 दिवसांपूर्वी ही घटना घडली. गंगापूर फाट्यावर ही पीडित पारधी समाजाची महिला राहते. तिच्या नातवानं आरोपीच्या मुलीला 1 तारखेला पळवून नेलं होतं, म्हणून त्याला शोधण्याकरता ही व्यक्ती गंगापूर फाट्यावर आली होती. त्याच्यासोबत आणखी 2 जण होते. पीडित महिलेच्या घरी पोहोचले हे आणि तिच्याकडे विचारपूस करण्यात आली. यानंतर या तिघांनी पीडित महिलेला बेदम मारहाण केली आहे. नग्न करून तिला मारहाण करण्यात आलेली आहे. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. एकाचा शोध सुरू आहे. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी सविस्तर बोलूया. सिद्धार्थ, नातवानं मुलीला पळवलं म्हणून या महिलेच्या घरी आले पारधी समाजाची ही म्हातारी महिला, तिला नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. अत्यंत बिभत्स, घृणास्पद, संतापजनक प्रकार आहे. निश्चित सुवर्ण, अत्यंत संतापजनक प्रकार आहे. कारण या आजीच्या नातवाने प्रेम केलं, मात्र त्याची नाहक झळ या आजीला बसलेली. कारण ही जोडपं पळून गेल्यानंतर समोरच्या गटाच्या लोकांनी या आजीला त्या दोघांना शोधायचं म्हणून घरातून घेतलं आणि स्वतःच्या वस्तीवर नेऊन तिला एका रूम मध्ये कोंडलं, तिला मारहाण केली, तिला विवस्त्र करून तिला रात्रभर डांबून ठेवलं, विवस्त्र करून तिची मारहाण केली. किळसवाना प्रकार म्हणजे या आजीचा नग्न व्हिडिओ सुद्धा या आरोपींनी केलेला आहे आणि तो व्हायरल सुद्धा करून टाकलेला आहे. एवढी हीन दर्जाची घटना ही घडलेली आहे. मात्र पोलिसांनी लगेच या प्रकरणातील दोन, एकाला, एक तरुणाला अटक करण्यात आली, एका महिलेला अटक करण्यात आली आणि एक जण फरार आहे. महत्वाची गोष्ट, हे दोन्ही गट जे आहेत हे पारधी समाजातील आहेत आणि एक जुन्या वैमनस्यातून हा प्रकार सगळा घडलेला एक माहिती समोर येते. या महिलेच्या नातवानी, या वृद्ध आजीच्या नातवाने सुद्धा त्या मुलीचा लग्न विवस्त्र व्हिडिओ केल्याचा आरोप आता अटक झालेल्या महिला आणि त्या तरुणाने केलेला आहे. त्याचा बदला घेण्यासाठी आजीचा हा नग्न व्हिडिओ केल्याचा एक फार धक्कादायक प्रकार या ठिकाणी, म्हणजे माणुसकीला न शोभणारी गोष्ट समोर येते. सिद्धार्थ, आभार माहिती दिल्याबद्दल. महत्वाची बातमी अजून एक जिच्याकडे आपण बघतोय. राज्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कंबर कसलेली आहे. येत्या बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी दिवसभर जिल्हानिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विक्रमी जागांवर वर्चस्व राखण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तयारी सुरू झालेली आहे. या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्याकरता बुधवारी या बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. दरम्यान या बैठकीला विभागनिहाय नेते, उपनेते, पालकमंत्री, आमदार तसंच खासदार यांच्यासह जिल्हा प्रमुखही उपस्थित राहणार आहेत. राज्यात 7,751 ग्रामपंचायतींसाठी येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 20 डिसेंबरला निकाल जाहीर होते. जळगाव दूध संघाच्या निवडणुकीकरता अवघे काही दिवस उरले आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोप देखील सुरू आहेत. जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत खडसेंनी निवडून येऊन दाखवावं असं आव्हान गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलंय. दरम्यान मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांनीही खडसेंवर निशाणा साधलाय. खडसेंचं घर कायमचं दूध संघातून बाहेर फेकावं अशी टीका त्यांनी केली आहे. तर सहकार क्षेत्रात अनुभव नसल्याचं मत रक्षा खडसेंनी व्यक्त केलंय. मला असं वाटतं की आता घोडा बैदान समोर आहे. 1-6 दिवस राहिले, 4 गेले 5 दिवस, 4-5 दिवसावर निवडणूक आहे. निकाल लगेच आहे. निकाल आल्यावर समजेल कोणाकडे कार्यकर्ते होते, कोणाकडे मतदार होते. त्यामुळे आता पारधींनी घाई करू नये आणि प्रचार करावा, चांगल्या पद्धतीने करावा, भले त्यांनी मेळावे घेऊ नये, मतदाराला प्रत्येकाला घरी जाऊन भेटावं, आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी निवडून दाखवावं.
प्रत्यक्ष आम्हाला घडतील ते आम्हाला लक्षात येतील आणि गिरे हो भरा आम्हाला आम्हाला तुमची आवश्यकता आहे. तुमचं राजकारण करण्याची पद्धत सुंदर आहे. तुम्ही कार्यकर्त्यांना ताकद देत असताना ती कशा पद्धतीच्या कार्यकर्त्याला मदत नाही करायची, त्याच्या पाठीमागे करायचा आपल्या अधिकार अर्थराज्याच्या पाठीमागे उभं राहायचं हे करत असता पुन्हा कार्यकर्ता तुमच्या विश्वास घेऊन या कार्यावर तुमच्या बरोबर आहे. गुलाबा पाटील साहेब बरोबर आहे. तुमची जी भावना आहे ती परिवारिक ती भावना किंवा संघात कार्य पक्ष संघटनेतील कार्यकर्त्याला घेऊन जात असताना अतिशय मी पण जी भावना आहे ती टिकून राहिली नाही म्हणून तुम्हाला इथून जावं लागलं असं मला वाटतं. आता जिथे गेले तिथल्या तरी लोकांना सांभाळावं. तिथले काही लोकांनी जेव्हा आम्हाला सांगितलं हा कुठे आमच्याकडे डोक्याला ताण झालेला आहे. म्हणजे खर तर मला प्रशासनामुळे जास्त बोलता येत नाहीये. दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी जोडधंदा आधीपासून मांडला गेलेला आहे कारण की त्याच्यामुळे कुठे ना कुठे शेतकऱ्यांचाही ह्या माध्यमातून विकास होणार आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीला प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या पॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करतोय की ह्या दूध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा कसा विकास होईल. ज्या काही संस्था आहेत पूर्ण जिल्हाभरामध्ये ज्या प्रत्येक गावामध्ये छोट्या दुधाच्या संस्था आहेत त्यांना कसं बळ देता येईल ह्यासाठी आपण ह्या सगळ्या निवडणुकींना समोर जातोय. औरंगाबादमध्ये दुचाकी चालकानं रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. दुचाकीला धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून दुचाकी चालकानं भर रस्त्यात रिक्षा चालकाला मारहाण केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शहरातील मुख्य वस्तीत असणाऱ्या वरद गणपती मंदिरासमोर हा प्रकार घडलाय. वाहतूक कोंडी झालेली असताना एका दुचाकीला रिक्षानं धक्का दिल्यानं दुचाकीस्वार आणि रिक्षा चालकात वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीनंतर संतापलेल्या दुचाकीस्वारानं रिक्षा चालकाला मारहाण करायला सुरुवात केली. रिक्षा चालकाला रस्त्यावर लोळवून मारहाण होत असल्याचं पाहून उपस्थितांनी रिक्षा चालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही तरुण रिक्षा चालकाला मारहाण करतच होता. काही लोकांनी मध्यस्थी केल्यावर वाद निवळला. नागपूरमध्ये एका विवाहितेवर ऍसिड हल्ला झालाय. हल्ल्यात विवाहिता थोडक्यात बचावली आहे पण महिलेच्या कडेवर असलेल्या 2 वर्षाच्या चिमुकल्याला मात्र दुखापत झालेली आहे. तो जखमी झालाय. चिमुकल्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूरच्या यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. एका महिलेवर ऍसिड हल्ला झालेला आहे. ती थोडक्यात बचावली पण तिच्या हातात असलेला मुलगा मात्र त्याला दुखापत झालेली आहे. पूर्व वैमनस्यातून महिलेवर ऍसिड हल्ला झाला आहे अशी माहिती मिळते आहे. अधिक तपास सुरू आहे की नेमकं हे प्रकरण काय आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.